म्हणजे एक चांगला उपक्रम आहे हा आता याच्यामध्ये आपल्याला हेच करायचं याच्या मागचा याच्या मागे सुद्धा एक उद्देश आहे क्लिप दाबणे मागे सुद्धा जसं आपण ही व्हिडिओ क्लिप्स बघत असताना आपण कुठे आहोत जसं आपल्याला स्वतःला या क्लिप मध्ये शोधत तसंच आपण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा या वाचन विकासामध्ये सुद्धा आपला वर्ग डोळ्यासमोर ठेवून आपण कुठे आहोत हे सुद्धा आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय करायचं आहे शोधायचं आहे आपण स्वतःला स्वतःचा शोध घ्यायचा आहे की आपण कुठे आहोत आणि आपण कुठे असायला पाहिजे ठीक आहे अतिशय चांगल्या प्रकारे तुमचा जो सहभाग झाला तो असाच सहभाग असावा हीच या ठिकाणी अपेक्षा आहे तर एकत्र सांगायचं म्हणजे कालचं जे प्रशिक्षण झालं पूर्ण दिवसाचं अर्थात पद्मावत सरांनी अहवालाच्या माध्यमातून अहवाल वाचनाच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे आपल्याला की काल दिवसभर काय काय झालं काय काय नाही घडलं आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो आणि एक मागोवा घेतला अहवालाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मी सांगतो या ठिकाणी की आपलं कालचं जे प्रशिक्षण होतं ते पहिल्या दिवशीचं प्रशिक्षण पूर्णतः थिओरिटिकल होतं पूर्ण तासिका घेतल्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट सांगितले प्रशिक्षणामध्ये जे वाचन विकास करायचं आहे त्या विकासामागचे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कशामुळे येतात ते सुद्धा सांगितलं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलं आणि हा वाचन विकासाचा प्रोग्राम राबवत असताना समता आणि समानता हे तत्व डोळ्यासमोर ठेवून समता आणि समानतामध्ये काय फरक आहे मग आपल्याला समानता ठेवायची की समता ठेवायची काय ठेवलं म्हणजे सुयस्कर होईल आणि कोणत्या पद्धतीने आपला वाचन विकास लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा घडून आणता येईल या दृष्टीने काल आपण या प्रशिक्षणामध्ये घेतलं आणि शिवाय काही उद्दिष्ट इथं सुद्धा घेतले अजूनही आपल्याला भरपूर आनंद देतील अशा प्रकारची उद्दिष्ट इथं आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून घ्यायची आहे आणि आपण ती घेणार सुद्धा परंतु आता थोडस आपलं प्रशिक्षण थोडं चेंज होईल कसं चेंज होईल की आतापर्यंत थेरॉटिकल चाललं काल आजपासून आपलं हे प्रशिक्षण पूर्णतः कृतीवर आधारित असणार आहे आणि ह्या कृती घेत असताना प्रत्येकाने स्वतःला मी कालच सांगितलं पूर्वीच की प्रत्येकाने स्वतःला आता शिक्षक म्हणून विसरून जायचं इथे विद्यार्थ्याच्या दिशेमध्ये आपल्याला समोर बसायचं आहे विद्यार्थी म्हणूनच कृतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि विद्यार्थी कशा प्रकारे रिॲक्ट करतात एखादी कृती घेताना विद्यार्थी कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतो तसे आपल्याला स्वतःला सुद्धा रिॲक्ट करायचं आहे तर असा एकंदरीत या प्रशिक्षणाची रूपरेषा यामुळे चालणार आहे आता एक छोटीशी मी आपल्या सर्वांना सूचना देतो त्या पद्धतीने एक काम करायचं सर्वांनी प्लीज आपल्या जागेवर थोडस उभं राहायचं ओके थँक्यू आता एक नंबर आता प्रत्येकाने आपण
बरोबर आहे. आता एक नंबर वाले प्लीज थोडा हात वर करा, ज्यांचा ज्यांचा एक नंबर आहे, ठीक आहे? या सर, एक नंबर ज्यांचा ज्यांचा आहे त्यांनी इथे या. आले सर, ठीक आहे. आता दोन नंबर कोणाकोणाचा हात वर करा, त्यांनी या साईडला, ज्यांचा ज्यांचा दोन नंबर आहे त्यांनी या साईडला. थोडं क्लोज बघा, क्लोज या बॅडने दोन नंबर. आता तीन नंबर ज्यांचा ज्यांचा आहे त्यांनी हात वर करा आणि त्यांनी या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा तीन नंबर आहे त्यांनी इकडे या सर. आता चार नंबर वाल्यांनी या ठिकाणी जमायचं आहे, इथे या चार नंबर या सर. कोणा